अकोले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजूर परिसरात अत्यावश्यक असलेल्या ठिकठिकाणी व संपूर्ण परिसरात रस्त्यावर उतरून जनतेला कोरोनापासून सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. याविषयी सविस्तर माहिती अशी की राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिघे व स्टाफकडून कोरोना संबंधातील उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर सर्वोदय या चौकातून पायी चालत लोकांना कोरोना विषाणूविषयी थोडक्यात माहिती देत पुढे पुढे ते चालत राहिले. तसेच जमाव करून चर्चा व गर्दी करू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राजूर येथील महादेव मंदिर आणि मुख्य बाजारपेठेत येऊन व्यापारी व लोकांना तसेच भाजीपाला विक्रेत्यांना या विषाणूबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे उपाय सांगत गर्दी न करण्याचं आवाहनही त्यांनी व्यापारी वर्गाला केलं. आणि यानंतर त्यांनी राजूर बस स्थानकातील प्रवाशांना या विषाणूबद्दल सूचना करत गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन केलं. आणि बस स्थानकातील कंट्रोलर देशमुख यांना त्यांनी कोरोना विषाणूबद्दल माहितीचा फलक लावण्यास सांगितलं. आणि राजूर गावात स्वतः आमदार फिरत असल्यामुळे गावातील सर्वत्र दुकाने बंद करण्यात आली तर फक्त अत्यावश्यक सेवा देणारीच दुकाने चालू ठेवण्यात आली. नमस्कार. सर्व जनतेला माझी मनापासून विनंती आहे. जगभरामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात चालू आहे. या कोरोनाच्या व्हायरसनं सगळे जगभरात हायरूस माजवला आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खबरदारी म्हणून जवळजवळ कर्फ्यू लागू केला आहे. 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, गरजेपुरतंच एकत्र यावं. आणि त्याच धर्तीवरती अकोल्यातही अकोले तालुक्यामध्ये मोठमोठी शहरं सगळे बंद करण्यात आली आहे. बाकीची सरकारी ऑफिसही जवळजवळ बंद करण्यात आली. फक्त तुम्ही कामापुरतं, म्हणजे तुम्हाला भाजीपाला घ्यायचा असेल, किराणा घ्यायचा असेल, तर गरजू फक्त वस्तूंसाठी तुम्ही दुकानांमध्ये जायचे, बाकीच्या वेळेला जाऊ नका. लग्न विकणं समारंभांमध्ये गर्द्या तयार करू नका. काल परवापासूनच प्रशासनाने निर्णय घेतले, सगळ्या मंडल कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलं, दुकानांनाही सगळ्यांना सांगितण्यात आलेलं आहे. पोलीस यंत्रणा सजग आहे, तहसीलदार सजग आहे, आरोग्य यंत्रणा, सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, त्याचबरोबर PSC प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ सजग झालेला आहे. गावोगावी सजगता वाढवतोय, लोकांमधला अवेअरनेस, लोकांमधली जागृती वाढवतोय. तर याचा अर्थ हे सगळी यंत्रणा, सरकार असेल, प्रशासन असेल, हे जनतेच्या हिताचं काम करत आहे. जनतेला ह्या रोगाला समूळ याचा उच्चाटन करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. आणि म्हणून तुम्ही जर इथले बाहेरचे चाकरमाने गावात आले तर लागलीच पाटलांना सरपंचांना कळवा. सर्दी खोकला झाला असेल तर लगेच ताप येत असेल तर लगेच दवाखान्यामध्ये दाखवून घ्या. आणि विशेष म्हणजे तुम्ही जे वेळोवेळी सारखं साबणानं व्यवस्थित हात धुवा. आपले हात नाकाला, तोंडाला, डोळ्यांना लावू नका. जेवतानाही खबरदारी घ्या आणि राहताना साधारणतः 3 फुटाच्या अंतरावरून सगळ्यांशी संवाद साधा. कोणाच्या हातात हात देऊ नका. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हात जोडा. ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. आजबद्दल, ह्या सजगतेबद्दल मनापासून जनतेचं, सगळ्या व्यापाऱ्यांचं मनापासून आभार. थोडीफार तुम्हाला त्रास होईल, परंतु ह्या जीवघेण्या आजारापासून तुमचा बचाव होईल. सगळ्यात महत्त्वाचं, करोनाला घाबरू नका. करोना हा आजार, त्याच्यामध्ये मृत्यूचा दर खूप कमी आहे. त्याच्यात फक्त काळजी घ्या. सरकारनं ज्या TV वरती जाहिराती येत आहेत, मोबाईलमधून तुम्हाला जागृती केली जाते, संदेश देऊ, तर तो फक्त तुमची जागृती व्हावी म्हणून, तुम्हाला घाबरवण्यासाठी बिलकुल नाही आहे. याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आपलं स्वतःचं संरक्षण करा, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा, बाकीच्यांनाही आपल्यामुळं त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. ही सगळ्यांना विनंती आहे. प्रतिनिधी ललित मुतडक, News Today 24, अकोले. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.